नमस्कार नुकतीच मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेबरोबरच राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारचं भवितव्य धोक्यात आलं आहे आणि यामध्येच एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे यावरूनच एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या बंडखोर आमदारांना शिवसेनेकडून एकामागोमागे एक इशारे देण्यात येत आहे यामध्येच एकनाथ शिंदे यांच्यासह तब्बल बारा आमदारांचं सदस्यत्व रद्द करण्यात यावं असं पत्रच आता विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी जरवळे यांच्याकडे शिवसेनेतर्फे देण्यात आलं आहे त्याचबरोबर या बंडखोर आमदारांना निलंबित करा अशी मागणी देखील शिवसेनेकडून करण्यात आली आहे दरम्यान यामध्येच आता याला प्रत्युत्तर म्हणून एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे संजय राऊत आणि महाविकास आघाडीला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे दरम्यान कोणाला घाबरण्याचा प्रयत्न करत आहात तुमचे सगळे राजकारण डावपेच मला माहिती आहे विधानसभा कामासाठी व्हीप लागतो बैठकीसाठी लागत नाही आमदारांच्या विरोधात कारवाई करून आम्हाला घाबरण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका एवढंच नाही तर आम्हीच खरी शिवसेना आहोत संख्या नसताना तुम्ही गटनेता निवडला तुमच्यावरच कारवाई करण्याची आमची मागणी आहे असा इशारा देखील यावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे संजय राऊत यांच्यासह शिवसेनेला दिला आहे त्यामुळे राजकृतोमध्ये एकच खळबळ उडाले असून आता एकनाथ शिंदे यांचं पारडं जड होताना दिसत आहे he दरम्यान यामध्येच आता विधानसभेत नेमकं काय होतं हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे खरं तर शिवसेनेकडून बारा आमदारांना निलंबित केलं जाईल का किंवा एकनाथ शिंदे सत्ता स्थापनेचा दावा करतील आणि शिवसेनेवरती पूर्ण हक्क जमवतील का हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे तर मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेबद्दल त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना पक्षाच्या भूमिकेबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका तर मित्रांनो मराठी आवाज मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा जेणेकरून चालू आणि त्याच्या गडामुळे